नमस्कार मुलांनो, आज आपण एक नवीन घटक पाहणार आहोत, क्रियापद। मुलांनो, दररोज आपण अनेक क्रिया करतो, उठणे, हसणे, खेळणे, बसणे, चालणे यासारख्या क्रियांना वाक्यामध्ये कसं लिहितात, त्यांना कोणते शब्द वापरतात याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत। मुलांनो, प्रथम आपण क्रियापद म्हणजे काय पाहूया। कृती किंवा क्रिया दर्शवणाऱ्या व वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दांना क्रियापद असे म्हणतात। मुलांनो, हेच आपण उदाहरणातून समजावून घेऊया। हा पहा, समीर आहे। हा कोणती क्रिया करतो आहे? सायकल चालवण्याची। म्हणून आपण वाक्य काय लिहिणार आहोत? समीर सायकल चालवतो। या वाक्यामध्ये क्रिया दर्शवणारा शब्द कोणता आहे? चालवतो। येथे पहा, जर आपण समीर सायकल इतकंच वाक्य लिहिलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होईल का? नाही। म्हणून वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा व क्रिया दर्शवणारा शब्द आहे चालवतो। म्हणून चालवतो हे या वाक्यातील क्रियापद आहे। यानंतर पहा, ही मुलगी कोणती क्रिया करते आहे? धावते आहे। म्हणून आपण वाक्य लिहिणार आहोत, ती धावते। आता हा मुलगा पहा, हा कोणती क्रिया करतो आहे? धावतो आहे। म्हणून आपण वाक्य लिहिणार आहोत, तो धावतो। या दोन्ही उदाहरणामध्ये पहा, स्त्रीलिंगी व पुल्लिंगी असा बदल आहे। जेव्हा क्रिया करणारी व्यक्ती स्त्रीलिंगी असेल तेव्हा क्रियापद बदललेलं आहे, ती धावते। व जेव्हा क्रिया करणारी व्यक्ती पुल्लिंगी असेल तेव्हा क्रियापद बदललेलं आहे, तो धावतो। म्हणजेच पहा, क्रिया जरी एकच असली तरी क्रिया करणाऱ्या व्यक्तीच्या स्त्रीलिंगी व पुल्लिंगी नामानुसार क्रियापद बदलते। याप्रमाणेच आणखी उदाहरणे पाहूया। कृती ओळखून वाक्य लिहूया। कृती पहा, ती नाचते, तो नाचतो, तो पुस्तक वाचतो, ती पुस्तक वाचते। वरील सर्व उदाहरणात पहा, वाक्यातील स्त्रीलिंगी व पुल्लिंगी नामानुसार वाक्यातील क्रियापद बदललेले आहे। म्हणजेच या उदाहरणामध्ये कोणकोणती क्रियापदे आहेत पहा, नाचते, नाचतो, वाचतो, वाचते। यावर आधारित रिकाम्या जागेत योग्य शब्द लिहि हा प्रश्न सोडवूया। वाक्य पहा, मी सकाळी लवकर डॅश, या ठिकाणी कोणते क्रियापद येईल बरे? मी सकाळी लवकर, मुलगा असेल तर तो म्हणेल उठतो, व मुलगी असेल तर ती म्हणेल उठते। म्हणून मी सकाळी लवकर उठतो किंवा उठते। पुढील उदाहरण पहा, मंगल शाळेत डॅश डॅश। येथे मंगल हा स्त्रीवाचक शब्द आहे व मंगल शाळेत जाण्याची क्रिया होणार आहे। म्हणून क्रियापद येईल जाते, मंगल शाळेत जाते। पुढील वाक्य पहा, वैशाली चेंडू डॅश डॅश। वैशाली हा स्त्रीवाचक शब्द आहे। म्हणून या वाक्यामध्ये क्रियापद येणार आहे, वैशाली चेंडू उडवते। यानंतर पुढील वाक्य पहा, आजी कोथिंबीर डॅश डॅश। येथे आजी हा देखील स्त्रीवाचक शब्द आहे व कोथिंबीर ही निवडण्याची किंवा चिरण्याची क्रिया होऊ शकते। म्हणून क्रियापद येईल, आजी कोथिंबीर निवडते किंवा चिरते। यानंतर पुढे एक वेगळा प्रश्न दिलेला आहे पहा, कंसामध्ये काही क्रियापदे दिलेली आहेत, या क्रियापदांपैकी योग्य क्रियापद योग्य ठिकाणी निवडून वाक्य पूर्ण करावयाचे आहे। चला तर आपण सोडवूया। आज गुरुवार, गावचा बाजार आहे, आई बाबा भाजी घेऊन बाजारला गेले, बाजारात जाऊन भाजीपाला विकला, मुलांसाठी त्यांनी खाऊ विकत घेतला, घरी येतास पिशवीतील खाऊ काढला, सर्वांनी आनंदाने खाऊ खाल्ला। या वाक्यांमध्ये पहा, आहे, गेले, विकला, घेतला, काढला व खाल्ला ही सर्व क्रियापदे योग्य ठिकाणी लिहिलेली आहेत। मुलांनो, या सर्व उदाहरणावरून तुम्हाला क्रियापद म्हणजे काय व क्रियापदामध्ये केव्हा बदल होतो हे लक्षात आलं असेल तर लगेच हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा, या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नव्या व्हिडिओसोबत। थँक्यू।